मागील अनेक वर्षांपासून घनसोली नोड सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली जात होती. अखेर मागणीची पूर्तता झाल्याने घनसोली नोडचा कायापालट करण्याचे आव्हान आता महापालिकेसमोर आहे. इतर नोडच्या तुलनेत विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या घनसोली नोडला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मनपाकडून पायाभूत सुविधांसह प्रकल्पांवरील खर्चासाठी भरीव तरतूद केली जाणार आहे. घनसोलीमध्ये सर्वात आधी रस्ते, पदपथ, रस्त्यांवरील दिवे, मलनिसारण वाहिन्या आदी पायाभूत सुविधांसह 5 उद्यानांचा विकास, फेरीवाल्यांसाठी मार्केट व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प राबवण्यास प्राधान्य दिले जाईल अशी माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली आहे. घनसोली नोडमध्ये 3 महत्त्वाचे एक स्टेडियम आमचं प्रपोजल आहे जे सिडकोची जागा आमच्याकडे दिलेली आहे. नंबर 2 त्या ठिकाणी काही गार्डनचे प्लॉट आहेत, 5 गार्डनचे प्लॉट म्हणजे माहितीप्रमाणे काही मार्केट्स आहेत. एक दुसरं जे रोड्स आम्ही करणार आहेत ते रोड्स अलॉंग विथ डक आणि सर्वेस युटिलिटीसाठी वेगळी स्वतंत्र यंत्रणा आहेत. ड्रेनेज, सिवरेज लाईन आणि डक म्हणजे ज्या काही गॅस पाईपलाईन जातील, MSCP च्या केबल जातील किंवा इतर पाईप सेवा सुविधाची हे जातील ते डक करणार आहेत आम्ही. तर त्याप्रमाणे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार आहे. संबंधित विकास कामांना लवकरच सुरुवात केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. तिथे सिडको प्रशासनाकडूनही प्रस्तावित कामे पूर्ण केली जातील अशी माहिती त्यांनी दिली. 78 कोटी हे चालू प्रोजेक्टचे काम आहे, जेवढे कामं सुरू केलेत किंवा प्लॅनिंगमध्ये घेतले सुकोले. त्याशिवाय अतिरिक्त काम करायचं तर ते महानगरपालिकेला करावं लागेल, त्याच्यासाठी खर्च येणार आहे. तो खर्च महानगरपालिकेला करावा लागेल कारण महानगरपालिका प्रॉपर्टी टॅक्स घेते. तिथल्या नागरिकांची तशीच मागणी होती की प्रॉपर्टी टॅक्स महानगरपालिका घेते, त्यानंतर महानगरपालिका द्यावं आणि तिथं ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगला परवानगी देणारसुद्धा महानगरपालिका डेव्हलपमेंट चार्जेस अवलंबत येत ना. शिशी देते जे काही आपले नियम आहेत महानगरपालिकेचे त्याप्रमाणे चार्जेस आहेत, ते डेव्हलपमेंटसाठीच असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश भगतचा स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.